बातमी भाजपा संदर्भात आहे. इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या तयारीत आहेत. भाजपाला त्यामुळे डोकेदुखी होती आहे. बंडखोरी थांबवण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. विधानसभेसाठी उमेदवारांकडून होणारी बंडखोरी थांबवण्याचं भाजपासमोर आव्हान आहे. पुण्यामध्ये भाजप आमदारांच्या विरोधातच पक्षातील इच्छुकांची निवडणूक लढवण्याची तयारी आहे. भाजपच्या तिकटावर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या आता वाढली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आता थेट विधानसभेसाठी विद्यमान आमदारांच्या विरोधातच दंड थोपटले. विधानसभा मतदारसंघ निहाय आमदार आणि इच्छुक उमेदवार कोण आहेत पाहूयात. हेमंत रासने हे इच्छुक उमेदवार आहेत. धीरज घाटे तसेच कुणाल टिळक हे इच्छुक उमेदवार आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये अमोल बालवडकर तसेच उज्ज्वल केसकर आणि श्याम देशपांडे हे इच्छुक उमेदवार आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीनाथ भीमाले आणि राजेंद्र शिळीमकर हे इच्छुक उमेदवार आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये प्रसन्न जगताप, दिलीप वेडे पाटील आणि हरिदास चरवड हे इच्छुक उमेदवार आहेत. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सनी निम्हण, मधुकर मुसळे, दत्ता खाडे हे इच्छुक उमेदवार आहेत. कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये जगदीश मुळीक इच्छुक उमेदवार आहेत. तर यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रोहन, भाजपाची डोकेदुखी वाढती आहे कारण आता इच्छुक उमेदवारांनी आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे. उमेदवारी लढवण्यासाठी त्यांची इच्छा आहे. यासंदर्भात काय अधिकची माहिती? जानवी, खरं तर अगदी बरोबर आहे. कारण का महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि नगरसेवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी सध्या भाजपकडून तयारी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. हडपसर वगळता जवळपास सर्वच मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन इच्छुक जे आहेत ते सध्या कामाला लागले आहेत. मागील 5-6 महिन्यापासून हे सगळ्यांची कामं जी आहेत ती जोरदारपणे सुरू असलेलं शहरामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपमधून जी आहे ती बंडखोरी रोखण्यासाठी भाजपला मुख्यतः मोठं आव्हान पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भाजप ही संपूर्ण बंडखोरी जी आहे ती कशी रोखेल हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. कारण का धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.